दरम्यान बंडखोरांनी घेतलेलं सरकार पाडण्याचं कंत्राट पूर्ण झालं असा घणाघात सेना नेते संजय राऊतांनी केलाय. माझ्यावर आणि पवारांवर आरोप झाले पण मी सेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला, तुम्ही ते करून दाखवाल का असं आव्हान सुद्धा त्यांनी राऊतांनी शिंदे गटाला दिलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राऊतांनी माध्यमांसमोर ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा नव्यानं लढून जिंकून दाखवू असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान उद्या ईडी चौकशीला हजर राहण्याची तसंच कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्याची तयारी सुद्धा राऊतांनी दर्शवली आहे. आदल्या दिवशी माझ्याजवळ बसले होते, माझ्यावर चहाही प्यायले होते पळून जाण्यापूर्वी. केसरकर यांच्यासारखे लोक जे म्हणतायत आम्ही जबाबदार आहोत, होय, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो. तुम्ही काय करणार आहात? तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करताय का? आता तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का? दोन्ही भांडीच करावे लागणार आहेत आपल्याला. लक्षात घ्या, तुम्ही स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून जी चाकरी करताय याचा तुम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये पश्चाताप होईल. त्याच्यामुळे आता कोणत्याही कारणानं बाहेर पडायचं आहे किंवा पाटीत खंजीर खुपसायचं आहे, दगाबाजी करायची आहे म्हणून कारणं कशा करता येत आहे? या सगळ्या प्रकरणात जे राष्ट्रवादीला, काँग्रेसला किंवा माननीय शरद पवार यांना दोष देत आहेत, मला आश्चर्य वाटतं. यापैकी बहुसंख्य लोकांचं राजकीय पालन पोषण हे राष्ट्रवादीत आणि खास करून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि फक्त मंत्रिपदासाठी हे लोक आपल्याकडे आले होते, त्यांना आम्ही सामावून घेतले. बहुधा उद्या दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार आहे आणि मी माझी भूमिका स्पष्ट करेन. मला पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी, महाराष्ट्राचं काम करण्यापासून रोखण्यासाठी हे सगळे दाबदबाव सुरू आहेत. या दाबदबावाला बळी पडून आमचे काही लोक पळून गेले असले तरी मी उद्या ईडीसमोर हजर होईन आणि कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी त्याला सामोरा जाईल. अभी मेरी पवार साहबसे भी बात हुई, मैंने उनको भी कहा मैं कल जा रहा हूं और पवार साहब ने मुझे कहा संजय तुम अकेले नहीं हो, हम सब आपके साथ हैं, तो मुझे डर नहीं है, मैं मेरी बात रखूंगा. ये राजनीति के स्टेप है मुझे रोकने के लिए, पार्टी को रोकने के लिए, उद्योग जी को रोकने के लिए, लेकिन हमने जिंदगी में कोई गलत काम नहीं किया है.